स्थानक येथील बाजारपेठेत एका 21 वर्षीय तरुणीचा रिक्षा चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. सकाळी 7 वाजता ही तरुणी पायी जात होती, त्याचवेळी एक रिक्षा चालक त्याची रिक्षा घेऊन बाजारपेठेतून जात होता. या रिक्षा चालकाने तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले. या प्रकारानंतर तरुणीने धाडस दाखवित रिक्षा चालकाला जाब विचारत तसेच त्याला रिक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु रिक्षा चालकाने रिक्षा सुरू केली तसेच त्याने तरुणीला फरफटत काही अंतर पुढे नेले. तरुणीच्या हाताला दुखापत झाल्याने ती रस्त्यात पडली. त्यानंतर रिक्षा चालक स्थानकाच्या दिशेने फरार झाला. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असून त्याला मुंबई येथील दिघा भागातून अटक केली आहे. काटी कादाला बिरांग नेलू असे त्या आरोपी रिक्षा चालकाचे नाव आहे. सीसीटीव्ही खबरी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी काटी कादाला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे रेल्वे स्थानकात एक प्रवासी महिलेला फेरीवाल्यांनी मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच आता रिक्षा चालकांची मुजोरीही वाढू लागल्याने महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रतिनिधी पूर्वा पलांडे, आपले बदलापूर. बदलापूर शहरात प्रथमच VIP लगेज बॅग आणि प्रेस्टीज कुकिंग प्रोडक्टचे अधिकृत शोरूम. आता नाही फिरायचे टेन्शन आणि नाही जेवणाचं. प्रवासात ब्रँडेड लगेज बॅग घ्यायची आहे, त्यासाठी पर्याय आहे ना बदलापूर शहरातील भव्य शोरूम VIP वर्ल्ड. तसेच प्रेस्टीजचे कुकर, मिक्सर, गॅस शेगडी, ओव्हन असे एक ना अनेक प्रोडक्ट एकाच ठिकाणी. महिलांना आता आपले किचन बनवा आधुनिक. बदलापूर म्हाडा कॉलनी मधील GSI च्या VIP वर्ल्ड आणि प्रेस्टीज एक्सक्लुसिव्ह ला नक्की भेट द्या.